हीरे नियति ने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे मॉर्निंग कोण बोलतोय तुमच्या मार्गातला एक काटा दूर झाला आदित्य है? कोण बोलतोय आणि कोण बोलतोय हे तितकंसं महत्त्वाचं नाहीये काय बोलतोय हे महत्त्वाचं आहे हे बघा कोण बोलतोय हे कळल्याशिवाय मी काही पत्ते उलटे असलेले चांगले असतात काही वेळा हां तर मी तुम्हाला सांगत होतो तुमच्या मार्गातला एक काटा दूर झालाय नाही मला कळलं नाही 25 लाख तुम्ही आणि कामिनी वैद्य पाठवून द्या आतमध्ये दत्तात्रय खांडेपारकर या वेलकम टू अवर पोलीस स्टेशन बसा नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बसा साहेब मला इथे का बोलवलं सर मिळतील तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आधी जरा पाणी प्या चहा मागवतो मग बोलूया की बसून निवांत काय नाही सर नको म्हणजे काय साहेब तो तुमचा खाकी कपड्यातला माणूस घरी आला ना तेव्हापासून सारखं धडधड होत असं अरे 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 सॉरी हा म्हणजे खरंच व्हेरी सॉरी खरं चुकलंच हो आमचं आम्ही काय करणार हो खांडेपारकर साहेब आम्ही पडलो हुकमाचे ताबेदार पळ म्हटलं की पळायचं एवढंच माहिती आम्हाला आणि त्यात परत कोणी मध्ये आलं ना तरी थांबायचं नसतं आमच्याकडे साहेब तुम्ही काय बोलताय काही कळत नाही साहेब मला कळेल म्हटलं ना हा सगळं काही कळेल आधी बसून तर घ्या शांतपणे हा ए चहा सांग रे स्पेशल नाही साहेब चहा नको साहेब काय ते सांगा साहेब डोकं थाऱ्यावर नाही येईल की हा डोकं थाऱ्यावर येईल काही गोष्टी कळल्या की डोकं आपोआप थाऱ्यावर येईल काय हो खांडेपारकर तुम्ही शाळेत असताना खूप हुशार विद्यार्थी होतात म्हणे हो त्या वर्षीच्या पेपरमध्येच तसं छापून आलं होतं ना त्यामुळे हुशार आणि शहाण्या मुलांनी कसं घडाघडा बोलायचं असतं काय माहितीये का तो चव्हाण ना पहिल्यापासूनच ढ होता हो त्यामुळे त्याच्याकडून कसली अपेक्षा ठेवायची आपण असं काय करताय खांडेपारकर मी आत्ताच तुम्हाला हुशार आणि शहाणा विद्यार्थी म्हटलं आणि लगेच तुम्ही ढ मुलांसारखे प्रश्न विचारायला लागलात आता मी काय विचारतो ना त्याची फक्त घडाघडा उत्तरं द्यायची काय हा चव्हाण तुम्हाला कुठे भेटला कोण कोण चव्हाण मिलिंद सदाशिव चव्हाण कसा भेटला कुठल्या तरी कामानिमित्त एकदा भेट झाली होती बर तो म्हणाला भरपूर पैसे देऊ शकणारे एक प्रपोजल आहे वाटलं तर तुमच्या साहेबासमोर मांडू काय प्रपोजल होतं हा
हाँ काय खांडेपारकर प्रपोजल काय होतं? साहेब मला माहित नाही साहेब. नाही माहिती? बर. किती वर्ष झाले तुम्हाला आदित्य महेश्वरांकडे कामाला लागून? म्हणजे साहेब ते सात नाही पाच हां पाच नाही साहेब सहा सहा वर्ष झाली साहेब. नाही यातलं एकही नाही. प्रश्न ऑब्जेक्टिव्ह होता खांडेपारकर. वी एक्झॅक्ट आदित्य महेश्वरांकडे कामाला लागून तुम्हाला 7 वर्ष 4.5 महिने झाले. अरे कमाल करताय तुम्ही खांडेपारकर. तुम्ही ना मला तुमच्याकडे तुमचा सेक्रेटरी म्हणून कामाला ठेवून घ्या आणि तसा पगार पण जास्त द्यायला लागणार नाही. काय हो 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 काय हो मला कामाला ठेवून घेत आहे? नाही नाही म्हणजे हो नाही साहेब ते 7 वर्ष 4 महिने. साडेचार साडेचार हो साडेचार. हां तर आपण असं गृहीत धरू की तुम्हाला या प्रपोजलबद्दल काहीही माहिती नव्हतं. हो साहेब. काय हो माहीत होतं की नव्हतं? नाही म्हणजे म्हणजे नाही साहेब माहिती नव्हतं. बर किती पैसे मिळाले तुम्हाला? हां मला ऐकू कमी येतं का खांडेपारकर? काय विचारलं मी? किती पैसे मिळाले? गुड ऐकू येतं तुम्हाला? चांगलंय चांगलंय. मग उगाचच माझी परीक्षा कशाला बघताय? हा बघा बऱ्या बोलानं सगळं सांगायचं. उगाच मला थर्ड द्यायला लावू नका. नाही सर सांगतो. बघा बऱ्या बोलानं सगळं सांगायचं. उगाच मला थर्ड द्यायला लावू नका. नाही सर सांगतो सगळं सांगतो. तो चव्हाण साहेब मला त्या दिवशी भेटला. हे सगळं असं येतं तर हा चव्हाण मिलिंद सदाशिव चव्हाण कुठे भेटेल तो काही माहिती? नाही सर मला खरंच माहित नाही सर. त्याचा नंबर? त्याचा नंबर मोबाईल नंबर? हो साहेब आहे माझ्याकडे मी देतो. साहेब माझा मोबाईल जप्त केला. हा चव्हाण मिळेपर्यंत तुमचा मोबाईल माझ्याकडे. कुठे आहे चव्हाण? साहेब मी खरंच सांगतो साहेब तुम्हाला मला माहीत नाही. दिवाशी मला माहीत नाही साहेब. तुमचं बरं असतं की राव जरा काही झालं की आपलं देवाची शपथ. त्या देवाचं तिकडे काय झालं तर कुणाला काय फरक पडतोय? हा आपण आपलं बोलून मोकळं व्हायचं. तसं नाही साहेब मी खरंच सांगतो साहेब तुम्हाला खरंच मला माहित नाही. चव्हाण चव्हाणचं बॅकग्राऊंड माहिती आहे का?
विशेष काय नाही, पण दोन तीन फायनान्शियल आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीचा डायरेक्टर आहे एवढं माहिती आहे. बर, आणि एवढ्याच माहितीवर तुम्ही त्याला आदित्य महेश्वरांकडे घेऊन गेला? हो साहेब, तो विश्वासाचा वाटला मला. विश्वासाचा वाटला? बर, हा विश्वास ठेवण्यासाठी त्याने किती पैसे दिले तुम्हाला? पैसे नाही साहेब, खरंच काही पैसे दिले नाही साहेब. अंडे पारकर, मी बाप आहे तुमचा. मांडू का अख्खी कुंडली तुमची? साहेब मी खरंच सांगतो साहेब, काही पैसे वगैरे दिले नाहीत. खरं सांगतो साहेब, माझं ऐका साहेब. त्या चव्हाणला गव्हर्नमेंटच्या जॉब मधून सस्पेंड केलं होतं माहिती का? हो, म्हणजे ते मला कसं कळलं ते साहेब? त्या दिवशी आदित्य साहेब चव्हाण साहेबांना त्या बोलत असताना. अरे वा, म्हणजे हा चव्हाण साहेब झाला का आता? बरेच पैसे दिलेले दिसतात त्यानं तुम्हाला काय? नाही साहेब, खरंच त्यांनी काही पैसे दिले नाहीत साहेब मला. मी खरं सांगतो साहेब, हो विश्वास ठेव माझ्यावर साहेब. तुमच्यावर विश्वास ठेवायचा? आदित्य महेश्वरला शेंडी लावून त्या चव्हाणला भेटायचा, त्याच्याकडे पैसे उकळायचा आणि आदित्य समोर त्या चव्हाणला शिव्या घालायचा. चांगलं चांगला चालला होता धंदा तुमचा. चव्हाण बरोबर आता तुम्हीही गेलात बाराच्या भावात. खांडे पारकर, मी खरंच काही केलं नाही साहेब, मला वाचवायचं. तुम्हाला वाचवायचं? दोघांनी मिळून आदित्यला लुटायचा प्लॅन केला होता तुम्ही? हा, आणि ते प्रपोजल आदित्यच्या गळ्यात मारायचं होतं ना? हे आणि कसं सांगू साहेब तुम्हाला की? तुम्ही आता काहीच सांगू नका, आता मी काय सांगतोय ना ते ऐका. हो साहेब. काय? तुमचा हा चव्हाण वॉन्टेड आहे. चार केसेस मध्ये फ्रॉडच्या. त्याचं काम असे ते लोकांना शेंड्या लावणं आणि त्यांना शेंड्या लावणारी माणसं शोधणं. तुमच्यासारखी चाळीसगाव, कोपरगाव, बांदोली, दुरिया हे चार ठिकाणचे पोलीस मागे आहेत त्या चव्हाणच्या. आता ही पाचवी केस, त्याच्यात आरोपी दोघे, एक चव्हाण, दुसरे तुम्ही. गेला दोघे बाराच्या भावात. त्याला आम्ही शोधतोच आहोत, तोपर्यंत तुमचाही पाहुणचार करू चांगला. नको नको साहेब, मी हात जोडतो साहेब, पाया पडतो साहेब, ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढा साहेब. हो मार्गच काढतोय खांडे पारकर साहेब, तुम्हाला दोघांना पोचवण्याचा. काल दोघांना उचललं, तिसरे तुम्ही, चौथा आज चव्हाण. आणखी बघूया किती आणि कोण कोण सापडतात ते. असं मी म्हणजे मी तुम्हाला मी आहे ना, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमची सगळी व्यवस्था मी व्यवस्थित लावेन. हो सर, येऊ मी. कुठे निघताय? आंबळे. यस सर. साहेबांना घेऊन जा जरा, आणि काय हवं नको ते नीट, चहा पाण्याचं वगैरे. कामिनी, कसं काय शक्य आहे? ती तर खूप चांगली साधी सरळ मुलगी आहे, ती या सगळ्यांच्या धावडीत कशी काय? एवढं खरं आहे की कामिनीबद्दल तसं आपल्याला काहीच माहिती नाही आहे. तिची मुलगी चालता चालता माझ्या गाडीसमोर आली आणि नाही, कामिनीबद्दल कधीच कसला संशय आला नाही मला. कसं काय या सगळ्यात ती असती तर कधीतरी चुकून माकून काहीतरी झालं असतंच ना तिच्याकडनं. नाही,
नाही नाही, काहीतरी गफलत होती आहे. पण पण कोणाची गफलत? त्यांची की माझीच? नाही, नक्कीच त्यांचीच होती आहे गफलत. त्यांची गफलत असेल तर कामिनीने तिच्या बॅकग्राऊंड बद्दल आपल्याला काहीच कधी सांगितलं नाही. आपणही कधी काही विचारलं नाही. तो माणूस तरी कोण असेल? त्याने मला फोन करून कामिनी बद्दल का विचारला असेल? कोण असेल तो? तिचा नवरा? पण तिच्या नवऱ्याला माझ्या 25 लाखांच्या फोन बद्दल कसं माहिती असेल? काहीच कळत नाहीये. डोकं फिरायची पाळी आली आहे. काय अलीकडे सगळं सुरू झालंय काहीच कळत नाहीये. चारही बाजूंनी वादळं घेरू बघतायत आपल्याला. काहीतरी करायलाच हवं. जोपर्यंत यातलं काहीही समोर येत नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही. कालचा माणूस तरी कोण होता? त्याचा तरी छडा लागायला हवा. यस, कालचा माणूस. माझ्याकडे नंबर आहे त्याचा. यस. हाच असावा नंबर. स्विच ऑफ लागतोय. की हा माणूस सुद्धा फ्रॉड. सुमितचा फोन सुद्धा काय आला नाही अजून. त्या फोनवाल्या माणसाबद्दल तो सुद्धा काहीतरी करणार होता. छे, या सगळ्या धबडग्यात सगळी कामं राहून गेली आहेत. कुठेच लक्ष लागत नाहीये. काय होणार आहे काही कळत नाही. सुमित, तुला आठवतंय की कुठल्या तरी शेअर्स मध्ये गुंतवण्यासाठी 25 लाख रुपये मागितले होते तुझ्या त्या रंगा भाईने? हो भाई, पण त्याचा इथे काय संबंध? त्याचा तर काही संबंध नसेल ना इथे. छे भाई, रंगा भाई असं काय करणार नाही. डिकोस्टा काय? नाही नाही भाई, डिकोस्टा असलं घाणेरडं काम करणार नाही. मागे सुद्धा केलं होतं की? मागे कधी? बहिणीच्या डिलिव्हरीची थाप मारली होती त्याने. नाही भाई, ते खरंच. डिकोस्टाची बाजू घेऊ नकोस. मला माहिती आहे ते खोटं होत. दुसऱ्या दिवशी मर्सीच्या घरी जाऊन आलो तुम्ही. हॅलो रोजी, आदित्य हियर, हाऊ आर यू? बऱ्याच महिन्यात भेट झाली नाही ना तुझी. ओके, छान. बाय द वे, डिकोस्टा कुठे आहे? बऱ्याच दिवसात त्याचाही काही पत्ता नाही. काय मस्खतला कधी? मला तर काहीच बोला नाही. बरं, सुमित सुद्धा काही बोला नाही मला. ओके ओके, ठीक आहे, मी करतो तुला फोन नंतर. हां, बाय, टेक केअर. हॅलो. गुड मॉर्निंग आदित्य साहेब. कोण बोलताय? तुमचा हितचिंतक. काल फोन केला होता तुम्हाला, आठवतंय? ओ यस, मी तुम्हालाच कॉल करत होतो आत्ता. पण फोन स्विच ऑफ होता, राईट? हो, मिस कॉल अलर्ट मिळाला मला. बोला. कोण आहात तुम्ही? काय घाई आहे आदित्य साहेब? प्रत्यक्षात भेट होणारच आहे आपली आज. थोडा सब्र कीजिए. सी मिस्टर, मला हा सगळा त्रास नकोसा झालाय.
तुम्ही कोण आहात ते सांगा पटकन, नाहीतर बघा मी पोलिसात कंप्लेंट करेन. जेव्हा कंप्लेंट करायची होती तेव्हा केली नाही, आता करून काय फायदा आदित्य साहेब. बाबा काय सर हे कुठे कुठे काय कसला तरी विचार करताय, काय झालं? नाही रे काही नाही. अरे ओके, हे आपलं बिझनेस टेन्शन थोडस असतं रे विचार माणसाला. तुम्ही त्या 40 लाखाच्या टेंडरचा विचार करताय राईट? हा बरोबर ओळखलाय ना मी. हो मला हे कळत नाही, तेवढं एकच टेंडर होतं का आपल्याकडे? गेलं तर गेलं ना बाबा, सोडून देऊयात. उदित बाबा माझं ऐका, याच्यापूर्वी आपल्याकडे अनेक टेंडर झाले, आपण ते फुलफिल सुद्धा केलेत.